महाराष्ट्राला 720 किलोमीटर लांबीचा समुद्री किनारा लाभलेला आहे. याच समुद्री किनाऱ्यामुळे इतिहासात जलदुर्ग संस्कृती निर्माण झाली. महाराष्ट्राच्या किनारी अशी 100 जलदुर्ग आजही समुद्राच्या लाटांशी उजगोष्टी करत उभे आहेत. यातील काही ऐन समुद्रात, तर काही किनाऱ्यावर पाण्यात पाय बुडवून, तर काही आथालगतच्या एखाद्या डोंगर टेकडीवर थांड मांडून बसलेले आहेत. त्यामध्ये एक छोटासा असा रत्न म्हणजे पूर्णगड. सुप्रभात मित्रांनो, मी साक्षी दळवी आणि तुमचं आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, कसे आहात? आशा करते की तुम्ही बरे असाल, मज्जत असाल. खरं तर कोकणातील रत्नागिरीमध्ये हा आपला तिसरा व्हिडिओ असणार आहे आणि आपण आहोत नुकताच नूतनीकरण करण्यात आलेला जो किल्ला आहे त्याचं नाव आहे पूर्णगड हा किल्ला. आणि आत्ता मी आहे पूर्णगड या गावामध्ये. खरं तर आता मी खालीच आहे आणि इकडे पुढे पायऱ्या आहेत, तर आता आपण तिकडे जाऊयात. चला तर मग वेळ वाया न घालवता आपण निघूया पूर्णगड किल्ल्याच्या दिशेने. तर मित्रांनो, किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले जे गाव आहे त्या गावातून एक रस्ता निघतो. जांबा दगडाचा हा रस्ता आहे तो आपल्याला किल्ल्यापर्यंत घेऊन जातो. या गावाला किल्लेकरवाडी असेही म्हणतात, कारण की वर किल्ला असल्यामुळे. आणि बरंच म्हणजे खाली काही मंदिरं आहेत, ती देखील आपण आज फिरणार आहोत. खरं तर जो स्टार्टिंगचा पॅच आहे तो थोडासा चढून जायचा आहे. पायऱ्या आहेत बनवलेल्या, पण खूप गर्मी असल्यामुळे थोडा श्वास हे होतो. पण बाकी काय नाही, रस्ता छान आहे, गाव पण खूप सुंदर आहे आणि सकाळची वेळ असल्यामुळे पण खूप फ्रेश वाटतं आहे, चांगलं वाटतं आहे. तर मित्रांनो, आता मी जो किल्ला आहे त्याच्या जवळ पोचलेली आहे आणि समोरच जी तटबंदी आहे किल्ल्याची ती पाहायला मिळते आहे. आणि इथवर आल्यानंतर मग तुम्हाला हे मंदिर लागेल, मारुतीचं मंदिर आहे. आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊ. तर मित्रांनो, आता आपलं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि समोर तुम्ही पाहाल तर हा प्रवेशद्वार आहे. तुम्ही प्रवेशद्वारावर पाहू शकता चंद्र, सूर्य आणि गणपतीची मूर्ती आहे. आणि आता आपण आतमध्ये प्रवेश करूया. खरं तर तुम्ही इकडे पाहू शकता हा जो दरवाजा आहे हा इकडे नवीन लावण्यात आलेला आहे. हा जो किल्ला आहे तो बऱ्यापैकी या किल्ल्याचं नूतनीकरण करण्यात आलेलं आहे. आपण आतमध्ये जाऊन पाहूयात, आपल्याला आतमध्येही काही गोष्टी अशा पाहायला मिळतील ज्या हल्ली बांधलेल्या आहेत. तर जसं आपण प्रवेशद्वारातून आतमध्ये एंट्री करतो किल्ल्यात, तेव्हा आपल्याला दोन अशा ज्या पहारीकऱ्यांच्या देवड्या आहेत ते पाहायला मिळतात. एक उजव्या साईडला आहे आणि एक डाव्या बाजूला. तर मित्रांनो, आधी आपण जी तटबंदी आहे त्या तटबंदीवर चढून आपण पूर्ण जो किल्ला आहे तो फिरून घेऊयात आणि नंतर मग खाली येऊयात आणि जे खाली काही गोष्टी आहेत ते मी तुम्हाला दाखवेन. तटबंदीवर पोचल्यावर तुम्हाला हा असा ध्वजस्तंभ इकडे पाहायला मिळेल. खरं तर हा जिकडनं आपण एंटर केलं या किल्ल्यात तिकडेच आहे. थोडंसं आपण पुढे जाऊन पाहूयात. आपण अजून थोडंसं वर जी तटबंदी आहे तिकडे जाऊन पाहूया. तिकडे आपल्याला ह्या पायऱ्या अशा दिसत आहेत.
तर मित्रांनो, या काही ज्या खाचा आहेत हे ॲक्च्युली पूर्वीच्या काळी जे मशाली असतात अंधारात जेव्हा आपण येतो तेव्हा अशा मशाली इकडे ठेवण्यात येत असाव्यात, आणि अशा ज्या खाचा आहेत ते आपल्याला जागोजागी या तटबंदीवर पाहायला मिळतात. आपण एका बुरुजावर पोहोचलेलो आहोत. हा जो किल्ला आहे तो खूप सुंदर आहे, बघण्यासारखा आहे, आणि खरं तर ह्या किल्ल्याला खूप चांगला मेंटेन ठेवण्यात आलेला आहे. आणि हल्लीच तुम्ही पाहिलंच असेल की जे नूतनीकरण करण्यात आलेलं आहे, म्हणजे किल्ल्याचा जो बराचसा भाग होता तो तुटला होता तर त्याला रिस्टोर केलेला आहे. तुम्ही इकडे पाहू शकता हा गडाचाच भाग होता आणि त्याच्यावर आपल्याला हे असं जांभा दगड आहे तो असा लावण्यात आलेला आहे सिमेंटने. खरं तर ही हे पूर्वीचं बांधकाम आहे आणि हे आत्ताचं बांधकाम आहे, आणि बऱ्याचशा जागेवर आपल्याला हे असं पाहायला मिळतंय. शेकडो वर्षापूर्वीचा इतिहास डोळ्यासमोर उभा करण्याची ताकद बऱ्याचशा ऐतिहासिक गड किल्ल्यांमध्ये आहे. त्यापैकीच हा एक किल्ला म्हणजे पूर्णगड. पडझडीमुळे या किल्ल्याचे मूळ स्वरूपच जणू गायब होत होते. त्यामुळे पूर्णगड हा किल्ला हल्लीच जानेवारी 2021 मध्ये नूतनीकरण करून पूर्ण करण्यात आला. खरं तर मित्रांनो, आपण प्रवेशद्वारातून आता आपण इकडनं वर आलो आणि आपण आता हा एक बुरुज पाहिला, इकडनं आता आपण खाली जाऊयात. तर मित्रांनो, किल्ला असा फार काही मोठा नाही आहे, ह्याला 7 बुरुजा आहेत आणि बुरुजांवरनं तुम्ही पाहिलं तर प्रत्येक बुरुजांवर वेगवेगळा नजारा दिसतो. जसं की तुम्ही आता माझ्या मागे पाहू शकता, ही मुस्कुंदी नदी आहे आणि त्याला समोर जो अरबी समुद्र मिळतो आणि त्याचा संगम इकडे तुम्ही पाहू शकता. आणि हा जो किल्ला आहे तो नेमका अशा जागेवर आहे जिकडे नदी पण आहे आणि समुद्र सुद्धा. तटावरून फिरताना जेव्हा आजूबाजूला लक्ष जातं तेव्हा नारळी पोफळींनी झाकलेले पूर्णगड हे गाव दिसते. त्यापुढची मुस्कुंदी नदीची खाडी आणि तिच्यावरचा तो रत्नागिरी राजापूरला जोडणारा पूल आणि पश्चिमेचा अरबी समुद्र असा मोठा प्रदेश नजरेत येतो. तर मित्रांनो, आता जिकडनं आपण चढलो होतो तिकडे आता आपण पोहोचलेलो आहोत आणि आपण आता इकडनं खाली उतरूया. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं, खाली जे काही अवशेष आहेत ते पाहायला मिळत आहेत, तर आपण आता ते पाहूयात. तर मित्रांनो, खाली आपल्याला असं तुळशी वृंदावन पाहायला मिळतं. खरं तर हे खूप जुन्या काळातलं बांधकाम आहे, तुम्ही पाहू शकता. आणि इकडे आपण आता खाली आल्यानंतर मग जे काही अवशेष आहेत ते आपण मी तुम्हाला दाखवते. तुम्ही इकडे समोर पाहू शकता ही खोली आहे. मला वाटतं ही दारूगोळा कोठार किंवा धान्यासाठी ही खोली असावीत. आणि इकडे तुम्ही पाहू शकता असं सभामंडप आहे. मित्रांनो, आता ज्या प्रवेशद्वारातून मी आतमध्ये आली हा खरं तर या किल्ल्याचा दुसरा प्रवेशद्वार आहे. तर त्यावेळेला जेव्हा काही बोटी वगैरे लागत असतील आणि लोकांना यायचं असेल तर असं मला वाटतं की त्यावेळेला हा जो प्रवेशद्वार आहे तो वापरण्यात येत असावा. तर मित्रांनो, हा जो आता मी बाहेर आली आणि खाली हा जो तुम्ही रस्ता पाहताय तर हा खरं तर आता नवीनच बनवलेला आहे. आणि इकडनं तुम्ही जर येत असाल तर तुम्ही हा जो किल्ला आहे त्याची पूर्ण प्रदक्षिणा मारू शकता. खरं तर हा असाच किल्ल्याचा असा गोल फिरून आलेला हा रस्ता आहे. तर जेव्हा तुम्ही येत असाल आणि तुम्हाला किल्ला फिरायचा असेल आणि बाहेरून बघायचं असेल तर तुम्ही इकडनं सुद्धा बघू शकता. आणि तुम्ही माझ्या मागे पाहू शकता इकडे समुद्राचं खूप सुंदर असं दृश्य पाहायला मिळतं. असं सांगितलं जातं की छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला हा शेवटचा दुर्ग होता, म्हणून याचं नाव पूर्णगड ठेवले. आणि त्यानंतर सरखेल कान्होजी आंग्रे यांनी 1724 मध्ये ह्या किल्ल्याचा वापर आरमारासाठी आणि मुस्कुंदी नदीवर होणाऱ्या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी केला. नंतर पेशव्यांच्या काळात सरदार हरबारराव दुळूप यांच्याकडे हा किल्ला होता. त्यांनी गडावरील कारभारासाठी भोसले, गावणकर, कनोजे, आंबरे यांची नेमणूक केली होती.
तर मित्रांनो, हा जो पूर्णगड किल्ला आहे त्याचा हा जो प्रदक्षिणा मार्ग आहे तो आपल्या बऱ्यापैकी इकडे झालेला आहे. गावात काही सुंदर असे मंदिर आहेत तर आपण तिकडे जाऊयात, दर्शन घेऊयात. इथे असा हा जो प्रदक्षिणा मार्ग आहे तो इकडे संपतो, कारण की आपण इकडनं किल्ल्यात प्रवेश केला होता तर आपल्याला इकडे ते मंदिर आणि जो बुरुज आहे तो इकडे पाहायला मिळतो आहे. तर मित्रांनो, जो पूर्णगड आहे तो आपला फिरून झालेलाच आहे. खरं तर मी खालीच उतरत होती आणि इकडे असा छोटूसा बोर्ड पाहिला. इकडे लिहिलं आहे, येथे थंड पेय व चिप्स मिळतील. चिप्स तर नाहीच, पण जर कोकम सरबत प्यायला मिळाला तर खूपच मज्जा येईल. तर आता आपण जाऊयात. तर मित्रांनो, आता आपलं थंड कोकम सरबत आलेलंच आहे. तर मित्रांनो, आम्ही जेव्हा खाली उतरत होतो तेव्हा ते संतोष काका होते, त्यांनी आम्हाला सांगितलं की हा जो चौथरा तुम्ही पाहू शकता हा खरं तर जो किल्ला आहे त्या किल्ल्याचा एक भाग आहे. आणि इकडे पहिला जे पहारेकरी असायचे ते इकडे बसायचे आणि इकडनं कोण येत असेल, काही गोष्टी इकडे त्यांना काही दिसून आल्यात, आढळल्यात, ते त्या किल्ल्यापर्यंत पोचवायचे. याच किल्ल्याच्या परिसरात सुंदर अशी ही कोकणी पद्धतीची मंदिरे आहेत. छान टापटीप आकर्षक रंगसंगती केलेली वैटी अशी ही मंदिरे. येथील पहिले सिद्धेश्वराचे मंदिर आहे आणि दुसरे रामाचे मंदिर आहे. सिद्धेश्वराच्या मंदिरात गाभाऱ्यात छान अशी फुलांनी सजवलेली शंकराची पिंड आपल्याला पाहायला मिळते आणि बाजूला रामाच्या मंदिरात राम, लक्ष्मण, सीता यांच्या अतिशय सुबक अशा या मूर्त्या पाहायला मिळतात आणि काही कोरीव काम देखील पाहायला मिळते. हा मंदिरात येऊन तुम्हाला खूप प्रसन्न असं वाटते. तर मित्रांनो, जो पूर्णगड किल्ला होता तो आम्ही फिरलेलो आणि फिरून आम्ही खाली येत होतो तर खरं तर खूप ऊन असल्यामुळे खूप दमायला झालं. आणि आम्ही इकडे खाली जे मंदिर आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं, तर आता आम्ही तिकडे आलेलो आहोत. खरं तर या मंदिरात खूप छान वाटतं, एकदम शांत आहे. आणि इकडचं जे मंदिर तुम्ही पाहाल तर खूप सुंदर असं मंदिर आहे, जे सिद्धेश्वराचं मंदिर आहे आणि रामाचं मंदिर अशी दोन मंदिर आहेत बाजूबाजूला. जे सिद्धेश्वराचं मंदिर आहे ते 1733 बांधलं गेलेलं होतं आणि हे बाजूचं जे मंदिर आहे रामाचं ते नंतर बांधलं आहे. सिद्धेश्वराचं जर सोडलं तर हे जे राम मंदिर आहे ते खाजगी आहे आणि इकडे तुम्ही बसाल तर तुम्हाला खूप छान वाटेल. खूप छान अशी ही जागा आहे. तर मित्रांनो, कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट करून नक्की कळवा. आणि जर असेच पर्यटन स्थळे आणि गडकिल्ले पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतरांसोबत शेअर करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे चॅनलवरचे जे पुढचे अपडेट्स आहेत ते तुम्हाला येतील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.